हेलो फ्रेंड्स वेलकम बैक टू अवर चैनल आर के फार्मा रॉक स्टार यूट्यूब चैनल दिस इज रूपाली एंड वेलकम ऑल ऑफ यू टू द क्लास हाउ आर यू ऑल आर यू एक्साइटेड फॉर टुडे सेशन टुडे वी आर गोइंग टू कंडक्ट मॉक टेस्ट नंबर इलेवन विद एक्सप्लेनेशन ओके दिस इज मॉक टेस्ट नंबर इलेवन और ए मॉक टेस्ट आपके सभी फार्मासिस्ट एग्जाम के लिए इम्पोर्टेंट है जैसे कि अभी जिला परिषद वाला देन ईएसआईसी तो हो गया आपका अभी एम्स वाला है देन अभी बहुत सारे एग्ज़ाम है अपकमिंग एग्जामिनेशन अदर स्टेट के भी हैं आपको कुछ क्वेश्चन मैंने होमवर्क के लिए दिए थे आप उसके आंसर कमेंट ही नहीं करते क्या <laughs> प्रॉब्लम है आप लोगों को पता नहीं बट मोटिवेट करने के लिए थोड़ा कमेंट और लाइक like तो किया करो फ्रेंड्स पता है आपको बहुत सारी मेहनत लगती है एक क्लास को कंडक्ट करने में ये थाउ हंड्रेड क्वेश्चन करने में फ्रेम करने में बहुत टाइम लगता है सो लाइक शेयर और सब्सक्राइब तो किया करो एंड आपकी प्रिपरेशन कैसी चल रही है अभी देखो इस क्वेश्चन इस टेस्ट में हम कंडक्ट करने जा रहे हैं टोटल हंड्रेड क्वेश्चन इंक्लूडिंग इंग्लिश मराठी मैथ्स एंड रीजनिंग एज वेल एज जी के जी भी होगा थोड़ा बहुत एंड फार्मा क्वेश्चन तो है ही ठीक है अभी देखो आईबीपीएस कंडक्ट कराने वाला है तो करंट अफेयर पे ज़्यादा फोकस रहेगा सो करंट अफेयर आपको अच्छे से प्रिपेयर करना है एंड वन मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग कि आपने जिस भी डिस्ट्रिक्ट से अप्लाई किया है जिस भी डिस्ट्रिक्ट से अप्लाई किया है अब अगर आपने मुंबई से पुणे से अप्लाई किया हुआ है तो आपको उसके बारे में पता होना चाहिए क्या क्या पूछते हैं जैसे कि देखो पार्क पूछेंगे अगर एयरपोर्ट होंगे इंटरनेशनल वगैरह तो वो भी पूछेंगे उसका एरिया पूछेंगे कितने एरिया है कितना एरिया है कितना पॉपुलेशन है वहाँ का वहाँ की टोटल लिट्रेसी रेट क्या है वहाँ का देन और क्या पूछ सकते हैं मंत्री कैबिनेट मंत्री वगैरह जो भी है वो तो सारे पूछते हैं ओके सो ये भी आपको पढ़ के जाना है ठीक है ये जेड वाला एग्जाम है तो इसमें पूछते हैं अगर आपने नागपुर से भरा हुआ है, तो नागपुर के बारे में सब पूछेंगे नागपुर में ज़ीरो माइल का है देन नागपुर की पापुलेशन कितनी है देन अपने देवेंद्र फडणवीस साहब उनके बारे में पूछेंगे ऐसा एक्सेट्रा एक्सेट्रा सो सब पढ़ के जाना है आपको नेशनल पार्क वगैरह देन ज़ू ऐसा कुछ है रिवर ठीक है आपको सब पढ़ के जाना है तो चलो बातें बहुत हो गई आप सबको ऑल द बेस्ट फॉर योर एग्जामिनेशन बहुत सारे एग्जाम चल रहे हैं अभी फार्मासिस्ट के अदर अदर स्टेट के भी हैं सो सबको ऑल द बेस्ट चलो चलते हैं सो so, आज का हमारा मॉक टेस्ट है टेस्ट पेपर नंबर इलेवन फॉर जीड फार्मासिस्ट सो so, अदर स्टेट वाले क्या करना है आपको नॉन फार्मा पढ़ नॉन फार्मा फार्मा को स्किप करना है और फार्मा वाले क्वेश्चन डन कर लेना है ठीक है क्योंकि नॉन फार्मा जो पार्ट है थोड़ा मराठी में है सो so, जो अदर स्टेट से है उनको थोड़ा प्रॉब्लम आ सकता है सो so, आप फार्मा पार्ट देख लेना नॉन फार्मा स्किप कर लेना ओके सो so, चलो आज का टेस्ट है हमारा टेस्ट नंबर इलेवन सो फर्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज़ एन एग्जाम्पल ऑफ ग्लाइकोपेप्टाइड एंटीबायोटिक

रेड मैन सिंड्रोम देन क्लोराम फेनिकॉल से कौन सा सिंड्रोम होता है क्लोराम फेनिकॉल से कौन सा सिंड्रोम होता है वो आपको बताना है देन ब्लू बेबी सिंड्रोम किससे होता है ये भी आपको बताना है गॉट इट उसके बाद मॉर्फिन क्या कॉज कराता है ये भी आपको बताना है देखो कितने सारे क्वेश्चन तीन चार क्वेश्चन तो मैंने अभी होमवर्क दिए हैं उसमें से एक आध बच्चा कमेंट करेगा बाकी सब अपने काम में रहेंगे पता नहीं आपको क्या प्रॉब्लम है तो नेक्स्ट क्वेश्चन वनस टेस्टर इज यूज फॉर टेस्टिंग ऑफ फिल इन द ब्लैंक्स टैबलेट हार्डनेस डिजोल्यूशन फ्राइबिलिटी यूनिफॉर्मिटी विच वन इज दैट तो ये होता है हार्डनेस के लिए उसके लिए होता है हार्डनेस के लिए नेक्स्ट क्वेश्चन फिलिंग द ब्लैंक्स इज द प्रोसेस ऑफ रिमूविंग रिमूविंग मेकेनिकली एडमिक्स वाटर फ्रॉम द सॉलिड सब्सटेंस ऑप्शन आर गिवन यर डिस्टिलेशन डिस डिसकेशन फ्रीजिंग सेंट्रिफिकेशन विच वन इज दैट तो यह होता है डेसिकेशन क्या होता है डेसिकेशन ऑप्शन बी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज द पोअर साइज ऑफ हेपा फिल्टर वॉट इज द पोअर साइज ऑफ हेपा फिल्टर पॉइंट फाइव माइक्रॉन पॉइंट थ्री माइक्रॉन पॉइंट सिक्स माइक्रॉन पॉइंट एट माइक्रॉन विच वन इज दैट तो ये होता है पॉइंट थ्री माइक्रॉन कितना होता है पॉइंट थ्री माइक्रॉन नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग हर्बल प्रोडक्ट मोनोग्राफ वॉज एडेड टू द इंडियन फार्माकोपिया ट्वेंटी एटीन ट्वेंटी नाइनटी टर्मरिक कॉमन सॉल्ट करी पत्ता इलायची विच वन इज दैट तो कौन सा ऐड किया था हर्बल प्रोडक्ट तो ए ऐड किया था करी पत्ता विच वन इज दट करी पत्ता ऑप्शन सी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन अकॉर्डिंग टू द फार्माकोपियल एस एक्यूरेटली वे एक सेकेंड एक्यूरेटली वे एरर शुड नॉट बी मोर देन पॉइंट टू पॉइंट फाइव परसेंट देन पॉइंट फाइव परसेंट पॉइंट वन परसेंट एंड द लास्ट वन पॉइंट वन पॉइंट फाइव परसेंट तो कितना होता है ये होता है जीरो पॉइंट वन परसेंट इतना होता है जीरो पॉइंट वन परसेंटेज नेक्स्ट क्वेश्चन कैंडल फिल्टर आर मेड अप ऑफ किससे होता है अनग्लेस पोरोसिलिन देन सेलुलोज कार्बोक्सेमिथिल सेलुलोज एज वेस्टॉस्ट विच वन इज करेक्ट तो ये होता है अनग्लेस पोरोसिलिन कौन होता है अनग्लेस पोरोसिलिन नेक्स्ट क्वेश्चन

दी प्रोसेस ऑफ सेपरेटिंग कंपोनट ऑफ द मिक्सचर बेस्ड ऑन द डिफरेंट बॉयलिंग पॉइंट इज ऑल्सो कॉल्ड एज डिस्टिलेशन इवेबोरेशन सीडिमेंटेशन फिल्ट्रेशन विच वन इज दैट द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग कंपोनंट ऑफ मिक्सचर बेस्ड ऑन द डिफरेंट बॉयलिंग पॉइंट इज कॉल्ड तो उसे बोलते हैं हम डिस्टिलेशन इट इज कॉल्ड डिस्टिलेशन ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन ए इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन Which of the following is used to grind the brittle drug to fine powder? Which of the following is used to grind the brittle drug? कौन सा है ब्रिटल ड्रग टू फाइन पाउडर किस में कन्वर्ट करना है फाइन पाउडर में तो विच वन इज यूज इज यूज हैमर मिल डिसग्रेटर बॉल मिल रोलर मिल कौन सा होता है तो ये होता है बॉल मिल विच वन इज दैट ये होता है बॉल मिल देखो हैमर मिल डिसइंटीग्रेटर बॉल मिल रोलर मिल सबका आपको वर्किंग प्रिंसिपल बताना है हैमर मिल कौन से वर्किंग वर्किंग प्रिंसिपल पे काम करता है डिसइंटीग्रेटर कौन से बॉल मिल फ्लूड एनर्जी मिल आपको सब कमेंट करना है ऑलरेडी आई टोल्ड यू ओके सो नेक्स्ट वन तो इसका करेक्ट आंसर था बॉल मिल इट नेक्स्ट इंग्लिश का पार्ट है चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द फॉलोइंग चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ फॉलोइंग देखो क्या है कोलोनिल स्पेलिंग देखना है आपको वन इज करेक्ट सी ओ एल ओ एन ई एल सी ओ एल ओ एन आई एल सी ओ यू आर एन ए एल क्या हो तो, क्या होता है कोलोनिल कोलोनिल का तो ये होता है सी ओ एल ओ एन ई एल क्या होता है सी ओ एल ओ एन ईल आई बी पी एस इसके बारे में पूछता है ओके करेक्ट स्पेलिंग एरर um, और क्या पूछता है वर्ड uh, स्वैपिंग भी पूछता है ओके सो बी प्रिपेयर सो ऑप्शन बी इज करेक्ट वन इज करेक्ट ऑप्शन बी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट वर्ड वर लुक देयर फिल इन द ब्लैंक द रॉबर अवे लुक देयर फिल इन द ब्लैंक रॉबर अवे सो ऑप्शन आर गिवन हियर रन हैव बीन रनिंग आर रनिंग रैन तो वन इज करेक्ट तो रॉबर रौ, अवे क्या है लुक देयर रॉबर अवे क्या हो सकता है लुक देयर रन द रॉबर अवे नो हैव हाँ बीन रनिंग आर रनिंग रैन तो वैसे भी गया आर रनिंग भी नहीं होता वन इज करेक्ट तो हैव हाँ बीन रनिंग रॉबर क्या कर रहे हैं दौड़ रहे हैं ऑप्शन बी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन रामकृष्ण मिशन की स्थापना कुने के लिए रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद केशवचंद्र सेन रामकृष्ण परमहंस स्वामी दयानंद सरस्वती कुणी केली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली आहे तर ते केली आहे स्वामी विवेकानंद कोणी केली आहे स्वामी विवेकानंद ऑप्शन ए इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरीला काय म्हणतात किंवा काय वापरतात अल्ट्रा वायलेट इन्फ्रारेड अल्ट्रासोनिक विजिबल वन इज यूज तो ये होता है अल्ट्रासोनिक हे होता है अल्ट्रासोनिक ऑप्शन सी इज करेक्ट समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलरी कशामध्ये काउंट होतात अल्ट्रासोनिकमध्ये नेक्स्ट फिल इन द ब्लँक विथ अ सुटेबल प्रिपोजिशन वी शूड अबाइड द रूल्स ऑफ ऑर्गनायझेशन बघा काही वर्ड्स असतात जे फिक्स प्रिपोजिशन घेत असतात काही वर्ड्स असतात जे फिक्स प्रिपोजिशन घेत असतात आणि तुम्हाला एक्झाममध्ये फिक्स प्रिपो प्रिपोजिशनवर क्वेश्चन विचारणार आहे प्रिपोजिशन आहे कनेक्टर्स आहे त्यानंतर फिल इन द ब्लँक्स वगैरे इडियम अँड फ्रेज सिनॉनिम अँटॉनिम्स असणार आहे तुम्हाला ठीक आहे बघा काय दिलं आहे इन ऑफ विथ आणि बाय इन ऑफ विथ आणि बाय आणि सेंटेन्समध्ये काय दिलं आहे वी शूड अबाईड बघा अबाईड काय करत असतं अबाइड टेक फिक्स प्रिपोरिश प्रिपोजिशन वन इज दॅट बाय अबाइड बाय अबाइड बाय सो विच वन इज करेक्ट सो ऑप्शन डी इज करेक्ट अबाइड बाय गॉट इट नेक्स्ट क्वेश्चन बघा रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा आय थिंक तुम्ही हे सगळं सगळं डन केलेलं आहे प्रयोग मनी अलंकार ठीक आहे हे सर्व तुम्हाला येतं असं मी गृहित धरते बघा रामाने रामने पुस्तक वाचले या वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे कर्मणी दिला आहे भावे किंवा कर्तरी रामने पुस्तक वाचले कसं ओळखायचं असतं बघा नारे आणि लेले नारे आणि लेले यांनी प्रश्न विचारायचा असतं बघा वाचणारे कोण राम वाचणारा कोण आहे राम आणि वाचलेले काय आहे पुस्तक वाचलेले काय आहे पुस्तक बघा लक्ष द्या वाचणारे कोण आहे वाचणारा कोण आहे नारे नारा जे का काय असेल ते ठीक आहे वाचणारा कोण आहे राम जो नाराने प्रश्न विचारतो आपण तो असतो कर्ता तो कोण असतो करता वाचणारा वाचणारा कोण आहे राम आणि वाचलेले काय आहे वाचलेले काय आहे पुस्तक वाचलेले कोण आहे पुस्तक कर्म कसा ओळखायचा कळलं वाचलेले त्याला लेले, आणि नारे दोन लावून बघायचं ठीक आहे सर कुठलं कुठलं असेल आपला प्रयोग कर्माला प्रत्यय आहे का हो आहे ए सॉरी कर्त्याला प्रत्यय आहे का हो आहे तर मग हा कर्तरी प्रयोग असेल का नाही कर्माला प्रत्यय नाही म्हणून कुठला प्रयोग असेल हा कर्मणी कुठला प्रयोग असेल कर्मणी वॉट इट नेक्स्ट क्वेश्चन मराठी लिपी या कोणत्या नावाने ओळखले जाते मराठी लिपी या कोणत्या नावाने ओळखले जाते ज्यांच्याकडे बुक्स असेल त्यांना माहिती आहे आणि पहिल्याच पेजवर मला वाटते हा कॉन्सेप्ट दिला असेल नागरी शहरी देवनागरी ग्रामीण वन इज करेक्ट तर मराठी लिपी हा देवनागरी या नावाने ओळखले जाते कुठला देवनागरी ऑप्शन सी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी सोडण्यासाठी कोणत्या यानाचा वापर केला जातो भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी कोणत्या यानाचा वापर केला जातो एस एल व्ही जी एस एल व्ही एस एल व्ही एस एल व्ही वन इज दॅट ऑप्शन आर रिपीटेड विचवनिस करे तो हा असतो जी एस एल व्ही ऑप्शन बीस करे ऑप्शन बीस करे नेक्स्ट क्वेश्चन या नदीला रुद्धगंगा असे संबोधले जातात द ब्लँक्स या नदीला वृद्ध गंगा असे संबोधले जातात सिंधू ब्रह्मपुत्रा गंगा गोदावरी करेक्ट सिंधू ब्रह्मपुत्रा गंगा गोदावरी तर कुठली असते हे वृद्धगंगा आहे गोदावरी वृद्धगंगा कोण आहे गोदावरी गोदावरीचं उगमस्थान कुठे आहे एनी आयडिया यांना आयडिया असेल जी लोकं त्या भागातील असतील नाशिक त्र्यंबकेश्वर सांगा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन फोर फिफ्टीचा टू बाय फाईव्ह म्हणजे किती फोर फिफ्टी दिला आहे आणि चा मीन्स होते मल्टिप्लाय टू बाय फाईव फाईव्ह वनचा फाईव्ह फाय नाईनचा फोर्टी फाय नाईन इन्टू टू वन ट्वेंटी गॉट वन एटी किती होतं नाईन टूचा एटीन वन एटी गॉट इट चा ची गुन्हिला असतं फोर फिफ्टी मल्टिप्लाय बाय टू बाय फाईव्ह बघा मराठीमध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यामुळे मी इथं थोडं मराठीमध्ये फ्रेम केला आहे कारण मी जेव्हा दोन हजार चौदामध्ये एक्झाम दिली होती ना तेव्हा टोटल मराठीमध्ये इवन दॅट फार्माचे क्वेश्चन पण मराठीमध्ये होतं ठीक आहे फार्मसीचे क्वेश्चन जे आहे ना ते पण मराठीमध्ये होतं तर मराठीमध्ये येऊ शकता तर चा मीन्स होतो मल्टिप्लाय ठीक आहे चा मीन्स होतो मल्टीप्लाय फोर फिफ्टी मल्टिप्लाय बाय टू बाय फाईव्ह फाईव्ह वनचा फाईव्ह फाय नाईनचा फोर्टी फाय नाईन इन टू टू एटीन सो वन एटी इज करेक्ट आन्सर देन व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ ओल्कॅनो व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ ओल्कॅनो काय असतं ओलकॅनो ओल्क ओल्क्यानोचा फ्लुरल फॉर्म असतो ओल्कॅनोज काय असतो ओल्क्या नोज विच इज दॅट ऑप्शन ए इज करेक्ट ओल्क्या नोज ओके नेक्स्ट क्वेश्चन मुख्यमंत्री स्वतः या कामात पुढाकार घेतील या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा मुख्यमंत्री स्वत अधोरेखित वाक्य मीन्स काय अंडरलाईन वर्ड्स स्वतः या कामात पुढाकार घेतील या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा तर स्वतः हा शब्द कसा असतो दर्शक नाम सर्व दर्शक सर्वनाम असतो सामान्य सर्वनाम असतो आत्मवाचक सर्वनाम असतो की संबंधी सर्वनाम असतो स्वतः हा शब्द कसा आहे तर स्वतः हा शब्द आहे आत्मवाचक सर्वनाम कसा आहे आत्म आत्मवाचक सर्वनाम ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट प्रिपोजिशन बघा प्रिपोजिशनवर पुन्हा क्वेश्चन आला आहे चूज द करेक्ट प्रिपोजिशन आय ॲम बिटिंग हर फिल इन द ब्लॅक्स फ्लोर फोर ओ क्लॉक फिल इन द ब्लँक्स मंडे फिल इन द ब्लँक्स मंडे सो विच वन इज करे बघा इथे डे आला आहे तर तुम्हाला माहीतच असेल डेच्या आधी आपण कुठलं यूज करतो प्रिपोजिशन ऑन कुठलं यूज करत असतो ऑन ऑन मंडे ऑन ट्यूजडे ऑन सॅटरडे ओके आणि फोर ओ क्लॉक बघा ऑन कुठल्या कुठल्या ऑप्शनमध्ये आहे सेकंड ऑप्शनमध्ये आहे आणि फोर्थ ऑप्शनमध्ये आहे दोन ऑप्शन कट करून घ्यायचे इलिमिनेशन टेक्निकने पेपर सॉल्व करायचा हा पण कट करायचा हा पण कट करायचा आता बघा इथे कुठला फिक्स होणार आहे आय ॲम मिटिंग हर ॲट फोर ओ क्लॉक ऑन मंडे की आय एम मीटिंग हर विथ फोर ओ क्लॉक ऑन मंडे कधी क्लॉकसोबत किंवा टायमिंगसोबत विथ बघितला आहे का नाही सो ऑप्शन बी ऑल्सो एलिमिनेटेड विच वन इज दॅट करेक्ट आन्सर सो ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर आय एम मिटिंग हर ॲट फोर ओ क्लॉक ऑन मंडे गॉट इट नेक्स्ट क्वेश्चन ही इज टू लेझी टू सक्सीड दिस इज अन एक्झाम्पल ऑफ बघा एक सेंटेन्स दिला आहे आणि या सेंटेन्समध्ये आपल्याला कुठलं सेंटेन्स आहे ते सिम्पल आहे कॉम्प्लेक्स आहे सिम्पल सेंटेन्स आहे की सिम्पल कंपाऊंड आहे ठीक आहे असं विचारलं आहे बघा ही इज टू लेझी टू सक्सीड या वाक्यामध्ये काही जोडलेलं आहे का अँड आहे किंवा बोथ आहे बट आहे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का नाही एक सिम्पल सेंटेन्स आहे त्याच्यामुळे कळत आहे ना हा सिम्पल सेंटेन्स आहे वन वनलाईनचा सिम्पल सेंटेन्स आहे तर हा ऑप्शन कुठला करेक्ट असेल ऑप्शन सी सिंपल सेंटेन्स कंपाऊंडमध्ये वाक्य जोडून असतं कॉम्प्लेक्स पण कॉम्प्लेक्स टाईपमध्ये असतं आणि कंपाऊंड पण माहिती आहे ठीक आहे सिम्पल कंपाऊंड कसं असतं वेगळं वेगळं असतं सर्व तर हा कुठला आहे सिम्पल सेंटेन्स नेक्स्ट क्वेश्चन ही वॉज ॲट ही वॉज ॲट हिज विट्स एंड चूज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन इडियम दिस इज द अंडरलाईन इडियम विच वन इज करेक्ट टेरिफाईड पझल अँग्री एक्सायटेड विच वन इज दॅट विचारलेलं काय आहे हो तर विचारलं आहे ही वॉज ॲट हिज विट्स एन ही वॉज ॲट हिज विट्स एन काय होतं त्याचा मिनिंग तर त्याचा मिनिंग असतो करेक्ट पझल काय आहे त्याचा मिनिंग पझल ऑप्शन बी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन गिव वन वर्ड फॉर फिलिंग द ब्लँक्स वन हू ॲडोक्वेट extreme governmental changes. वन ग्यू one word for, one word सांगायचं आहे वन हू ॲडोक्वेट extreme governmental changes. that is called रॅडियल conservative स्टॅटिक फ्रेक विच वन इज करेक्ट तो दॅट इज called रॅडियल काय म्हणत असते त्याला रॅडी काय म्हणत असते रॅडी ऑप्शन ए इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आकाशात जेवढा ढग जमतात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे या प्रकारचे वाक्य आहे मिश्र संयुक्त शुद्ध केवल कुठल्या प्रकारचं आहे तर हे आहे मिश्र प्रकारचं कुठल्या प्रकारचं आहे मिश्र प्रकारचं दोन टाईपचे सेंटेन्स आहे त्याच्यामुळे मिश्र मिक्स टाईप सेंटेन्स ओके नेक्स्ट क्वेश्चन ही अपियर्स टू बी ग्रेट जायंट मेक इट एक्स्लामेटरी हा पण तुम्हाला माहीत आहे अ असेल तर काय यूज करायचा वॉट यूज करायचा आणि अ नसेल तर हाऊ यूज करायचा तर हाऊ डिडक्ट करून घ्यायचं एलिमिनेट करून घ्यायचं मग राहिलेलं काय आहे बघा वॉट इज जायंट ही अपियर टू बी वॉट अ जायंट ही अपियर टू बी कुठलं करेक्ट असेल तर ऑप्शन डी इज करेक्ट कसं ओळखायचं हे बघा याच्यामध्ये सी हा ए वगैरे काहीच नाही दिलेले आहे आणि आपल्याला ए पण घ्यायचं असते व्हॉट अ जायंट ही अपियर टू बी वॉट इट ऑप्शन डी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन वर्णमालेत किती स्वर असतात मराठी शिकणारे मुलं आहे आपण वर्णमालेमध्ये किती स्वर असतात दहा अठरा सोळा आणि बारा किती असतात तर वर्णमालेमध्ये एकूण बारा स्वर असतात किती असतात बारा नेक्स्ट क्वेश्चन अमृता गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा व्यतिरिक्त अन अनन्वय अतिशोक्ती दृष्टांत कुठला आहे हा कुठला अलंकार आहे तो आहे व्यती रे कुठला आहे व्यती नेक्स्ट क्वेश्चन एक एक जण या यात एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे तर कुठल्या प्रकारचे आहे एक एक जण या या वाक्यामध्ये एक एक जो दिला आहे हे कुठल्या प्रकारचं विशेषण आहे पृथत्व वाचक संख्या वाचक क्रमवाचक गुण गुणवाचक तर कुठल्या टाईपचा आहे हा हा आहे पृथकत्व वाचक ऑप्शन ए इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा हा क्वेश्चन दिला आहे सेवन झिरो नाईन मल्टीप्लाय बाय ट्वेंटी फायव्ह प्लस सेवन्टी फायव्ह मल्टीप्लायड बाय सेवन झिरो नाईन आता तुम्ही याला किती स्मार्टली सॉल्व करत आहे ते इम्पॉर्टंट आहे बघा दोनमध्ये प्लसचं साईन आहे दोनमध्ये कुठलं साईन आहे प्लस तो साईन आहे आणि त्याचा तुम्ही कसा उपयोग करणार आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आणि हे क्वेश्चन पण तुम्हाला मी होमवर्क देते हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती मांजरा काठेपूर्णा पूर्णा प्रवरा वन इज दॅट तर ही आहे मांजरा महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती आहे मांजरा नेक्स्ट क्वेश्चन वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी यांनी मदत केली आहे रामोशी भिल्लकातकरी ब्राह्मण क्षत्रिय मराठे इज करे तर हे होते रामोशी वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी रामोशी यांनी मदत केली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते पश्चिम बंगाल बिहार छत्तीसगड झारखंड कुठल्या राज्यामध्ये होते सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन तर हा होते झारखंडला कुठे होत असतं झारखंडला नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या कापड गिरण्या असणारे राज्य कोणते पश्चिम बंगाल महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू कुठला आहे सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य आहे तामिळनाडू नेक्स्ट क्वेश्चन पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ येथील तुरुंगात लिहिला अलाहाबाद एरवडा अहमदाबाद अहमदनगर कुठल्या तुरुंगामध्ये लिहिला आहे डिस्कवरी ऑफ इंडिया तर हा लिहिला गेला आहे अहमदनगर तुरुंगामध्ये कुठे लिहिला गेला आहे अहमदनगर नेक्स्ट क्वेश्चन चूज फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह द ग्रुप ऑर्डर दॅट गिव्स करेक्ट सेंटेन्स ऑर्डर दी मदर नेसेसिटी ऑफ इन्व्हेन्शन इज काय करायचं आहे इथे चार टाईपमध्ये वर्ड्स दिला फोर टाईप्स दिला आहे वन टू थ्री फोर फोर ऑप्शन दिलं आहे आणि त्याला अरेंज करायचं आहे कशामध्ये एका सेंटेन्स फॉर्ममध्ये ठीक आहे बघा द मदर नेसेसिटी ऑफ इन्व्हेन्शन इज आधी काय बघायचा सब्जेक्ट आधी काय बघणार आहे आपण सब्जेक्ट काय आहे बघा असं होणार नाही द मदर इज ऑफ इन्व्हेन्शन नेसेसिटी असं काही होणार नाही आधी तुम्ही मदर बघणार आहे मला माहिती आहे करेक्ट सिक्वेन्स काय असेल याचा बघा एक सेकेंड सो करेक्ट सिक्वेन्स काय असणार आहे तर करेक्ट सिक्वेन्स असणार आहे बघा नेसेसिटी इज नेसेसिटी इज द इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन काय असणार आहे सेंटेन्स नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन काय असणार आहे टू फोर वन थ्री विच वन इज करेक्ट ऑप्शन ए इज करेक्ट टू फोर वन थ्री गॉट इट करून बघायचं आधी सेंटेन्स बघा हाऊ आर यू मोहन कुठला येणार आहे क्वेश्चन मार्क पंचुएशन मार्क्स काय येणार आहे क्वेश्चन मार्क्स येणार आहे कॉमा येणार आहे की काय येणार आहे बघा हाऊ आर यू मोहन बघा इथे दोन दोन दिला आहे डॉट पण दिला आहे कॉमा पण दिला आहे क्वेश्चन मार्क्स दिला आहे तर काय येणार आहे बघा आपण सेंटेन्स कसं लिहित असतो हाऊ आर यू त्याच्यानंतर मोहन एक्सलामेटरी क्वेश्चन मार्क काय असतं क्वेश्चन मार्क गॉट इट सो विच वन इज करेक्ट ऑप्शन डी इज करेक्ट कॉमा अँड क्वेश्चन मार्क गॉट इट नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन ही इज ॲफिक ॲफ्लिक्टेड फिल इन द ब्लँक्स कॅन्सर फिल इन द ब्लँक्स कॅन्सर टू विथ फ्रॉम बाय वेच वन इज करेक्ट तर हे हा असते म्हणजे तुम्ही कुठल्या तरी डिजिजपासून सर्वाइव्ह करत आहे त्यासाठी काय यूज केलं जातं विथ काय करत असतं विथ यूज करत असतं सर ऑप्शन बी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन खाली संख्या खालील संख्या, खाली संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते तुम्हाला सांगायचं आहे बघा थ्री ट्वेल्व फॉर्टी एट अँड समोर तुम्हाला सांगायचं आहे बघा काय लॉजिक लागतं इथे थ्री आहे इथे फोर आहे आणि इथे फॉर्टी एट आहे करून बघायचं थ्री फोरचा किती होतं ट्वेल्व आणि फोर फोर ट्वेल्वचा ट्वेल्व फोरचा फॉर्टी एट किती होतं फॉर्टी एट नंतर फॉर्टी एट मल्टीप्लाय बाय फोर करून बघायचं फोर्टी एट मल्टीप्लाय बाय फोर करून बघायचं किती होतं तर होतं वन नाईन टू किती होतं वन नाईन्टी टू ऑप्शन बेज करेक्ट फॉर्टी टू फॉर्टी एट मल्टीप्लाय बाय नेक्स्ट क्वेश्चन स्टूडंट्स आर ऐडवाइज टू फिल इन द ब्लैंक्स द इंस्ट्रक्शन बिफोर दे राइट द टेस्ट स्टूडंट आर ऐडवाइज टू फिल इन द ब्लैंक्स द इंस्ट्रक्शन बिफोर दे राइट द टेस्ट गो इन टू गो फॉर गो थ्रू गो विथ का Here's the go through. Students are advised to go through the instruction upon go through sotana, go through the instruction before they write the test. next question. select the best option to comp complete the following sentence. would you mind filling the blank, the window? to close, 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 closing. which one is that? would you mind to close the window? वूड यू माइंड क्लोज द विंडो वूड यू क्लोज द विंडो वूड यू माइंड क्लोजिंग द विंडो काय असणार आहे करेक्ट आन्सर सो ऑप्शन डी इज करेक्ट वुड यू माइंड क्लोजिंग द विंडो वुड यू माइंड क्लोजिंग द विंडो ऑप्शन डी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन आय थिंक द इंडिया विल विन द मॅच आयडेंटिफाय द टेन्स प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स

Shark liver oil is dispensing. Shark liver oil is dispensing. So, it is dispensing soft gelatin capsule. It is dispensing soft gelatin capsule. Option B is correct. Next question. The term megaloblastic refers to the cell large and immature, cell larger and dimer, cell normal and mature, cell bigger than normal. Which one is correct? तो मेगालोब्लास्टिक रेफर टू द सेल लार्ज एंड इमेच्योर नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लैंक्स इज टर्म फिल इन द ब्लैंक्स इज द टर्म यूज टू डिस्क्राइब द एबिलिटी ऑफ टेस्ट टू आइडेंटिफाई करेक्टली टू पॉजिटिव सेंसिटिविटी प्रेडिक्टिविटीज, स्पेसिफाइसिटी वैलिडिटी स्पेसिफिसिटी वैलिडिटी विच वन इज दैट सो ये ए होता है सेंसिटिविटी ऑप्शन ए इज करेक्ट विच वन इज करेक्ट ऑप्शन ए इज करेक्ट नेक्स्ट विच इज द लार्जेस्ट लिम्फ ऑर्गन विच इज द लार्जेस्ट लिम्फ ऑर्गन लिम्फनोड टॉन्सिल स्प्लिन थायमस तो कुठला असतो हा असतो स्प्लिन कुठला असतो स्प्लिन ऑप्शन सी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन सोडियम क्लोराईड इज फिलिंग द ब्लँक्स कंपाऊंड आयोनिक कोवायंट हायड्रोजन वांडरवॉल्स विच वन इज दॅट तो सोडियम क्लोराईड इज अ

Monthly or weekly total of the purchase book is posted to the debit of the sale account, credit of the sale account, debit of the purchase account, credit of the sale account. Which one is that? So, option C is correct. Debit of the purchase account. Option C is correct. Next question. Body temperature is a fill in the blanks variable. Mechanical, chemical, physical, physiological. Which one is correct? So, option D is correct that is physiological. Next question Revenue generally recognized at the point of sale. Which concept is applied in this case? In this case, going concept, revenue realization, then matching and money measurement. Which one is correct? Revenue realization. Revenue realization. Option B is correct. Next question In which type of injury? log roll technique is used to turn the patient spinal injury elbow injury rib injury abdominal injury which one is that option a is correct that is spinal injury next question cube root law is related to distribution degradation dissolution solubility which one is correct so cube root law is related to the dis uh, dissolution is related to the dissolution ऑप्शन सी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन मौरिया कर्व टाइप फोसेप इज इन इज इन अ ट्रे मौरिया कर्व टाइप फोसेप इज इन फिल इन द ब्लैंक ट्रे विच वन इज करेक्ट तो ये होता है कॉर्निया बेसिक ये होता है कॉर्निया बेसिक ऑप्शन डी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन अ विक्टिम हु हैड बर्न इंजुरी एक्सप्रेस नो पेन एट बोन साइड

sign of complete airway obstruction that is unable to cop option d is correct next question all all the functional budget are combined into the harmonious unit is called cash budget purchase budget master budget and the last sale budget which one is that all functional budget are combined into the harmonious unit is called मास्टर बजेट दॅट इज कॉल्ड मास्टर बजेट नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज बीइंग कॉल्ड फुल्ली डायलेटेड सर्विक्स ड्यूरिंग द लेबर सर्विक डायलेटेड टेन सेंटीमीटर सर्विक डायलेटेड टू सेंटीमीटर सर्विक्स डायलेट फोर सेंटीमीटर सर्विक्स डायलेट सिक्स सेंटीमीटर सो विच वन इज करेक्ट सो ऑप्शन ए इज करेक्ट दॅट इज सर्विस डायलेट टेन सेंटीमीटर सर्विस डायलेट टेन सेंटीमीटर नेक्स्ट क्वेश्चन हाउ मेनी टेबल स्पून फूल आर प्रेजेंट इन वन औंस हाउ मेनी टेबल स्पून फूल आर प्रेजेंट इन वन फ्लूड टू वन थ्री फोर सो हाउ मेनी दैट इज टू कितना होता है टू नेक्स्ट क्वेश्चन soft tissue pain between the shoulder and wrist due to lesion in extensor origin is called. so that is called tennis elbow. that is called tennis elbow option b is correct. soft tissue pain between the shoulder and wrist. between shoulder and wrist due to lesion in extens extensor origin that is called tennis elbow. that is called टेनिस एल्बो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन व्हाट इज द इमीडिएट केयर ऑफ कैजुअल अपला आईज क्यूब ओवर द आईस पोअर न्यूट्रलाइजिंग एजेंट इन टू द आईस विचव करे तो ये होता है वॉश द आईस अंडर द रनिंग वॉटर वॉश आइस अंडर रनिंग वॉटर नेक्स्ट क्वेश्चन विच टाईप ऑफ बँडेज इज यूज फॉर शोल्डर इंजुरी विच टाईप ऑफ बँडेज इज यूज फॉर शोल्डर इंजुरी तर कुठला यूज होतं शोल्डर इंजुरीमध्ये कुठल्या टाईपचा बँडेज यूज केला जातं हा यूज केला जातो ट्रायंग्युलर बँडेज कुठला यूज केला जातो ट्रायंग्युलर बँडेज ऑप्शन बी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन विन बोन एन डॅमेज बट स्किन अबव इज

ये होता है पंच बायोप्सी फोरसेप्स कौन सा होता है विच फोरसेप इज यूज फॉर बायोप्सी सैंपल फ्रॉम सर्विक्स तो यह होता है पंच बायोप्सी फोरसेप्स ऑप्शन डी इज करेक्ट नेक्स्ट वॉट काइंड ऑफ एनवायरमेंटल चेंजेस टू बी डन वेन एन एल्डरली पेशेंट रिटर्न होम आफ्टर द हॉस्पिटलाइजेशन डीम लाइट सॉफ्ट सरफेस इन द ट्यूब रेस टॉयलेट सीट नॉन हँड नॉन हँड हिल्ड शॉवर हिल्ड विचार इज करेक्ट सो ऑप्शन सी इज करेक्ट रेस टॉयलेट सीट रेस टॉयलेट रेस टॉयलेट सीट ऑप्शन सी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन दे आर सॉलिड मासेस also called orinaria intended, intended for the insertion into the ear that is called bolte that is called ear cone that is called ear cone next question option g is correct next question bone file is also called as wraps clamp mallet piler plier which one is that bones file also called as wraps Bones file also called as wraps. Next question: Bone curate are also called as wraps, clam, mallet, scoop. So bone curate are called as scoop. Bone curates are also called as a scoop. Option D is correct. Next question: Which of the following is the sign of fracture? Which of the following is the sign of fracture? वॉर्म स्किन वॉर्म स्किन स्वेलिंग नमनेस एबिलिटी टू मूव सो साइन ऑफ फ्रैक्चर क्या होता है तो साइन ऑफ फ्रैक्चर इज स्वेलिंग साइन ऑफ फ्रैक्चर इज स्वेलिंग नेक्स्ट क्वेश्चन विच इज द करेक्ट हैंड पोजिशन इन सीपीआर ऑन द रिप्स सेंटर ऑफ द चेस्ट लोअर टिप ऑफ द ब्रेस्ट बोन अपर एबडोम विच वन इज करेक्ट वॉट इज द करेक्ट पोजिशन इन सी पी आर सो सीपीआर में पोजिशन विच वन इज करेक्ट तो सेंटर ऑफ द चेस्ट ऑप्शन बी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लैंक्स इज एन एग्जाम्पल ऑफ सेल रिटेनिंग रिफ्रैक्टर सेरिब्रल रिएक्टर डेवेर बोन हॉक वॉल्क मैन विच वन इज दैट तो दैट इज कॉल्ड सेरेबेलर रिएक्टर सेरेबेलर रिएक्टर ऑप्शन ए इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन the hospital and the health center are included under the component in the health system is object concept person idea which one is correct the hospital and the health centers are included under the component in the health system that is called object that is called object option a is correct next question laparoscopy is a visualization within the इन द ब्लैंस कैविटी एबडोमल कैविटी नजल कैविटी क्रेनियल कैविटी एंड प्लेरुअल कैविटी विच वन इज करेक्ट तो ये होता है एबडोम कैविटी दैट इज ऑप्शन ए इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन सॉफ्ट कॉन्टेक्ट लेंसेज बी डिस इनफेक्टेड बाय द मेथड बाई विच मेथड सो ऑटोक्लिविंग हॉट डे आर माइक्रोवेव विच वन इज यूज सो ऑप्शन डी माइक्रोवेव यूज

ए इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन हाऊ डू द पोजिशन द इंजुअर अप्पर लिम की पॅरेल टू द बॉडी रेज अबाउट द क्लायंट हार्ट लेवल रेज अबाउट द क्लायंट वेस्ट लेवल प्लेस द लिम टूअर द ग्रॅव्हिटी विच वन इज करेक्ट सो ऑप्शन बी इज करेक्ट रेज अबाउट द क्लायंट हार्ट लेवल इंज्युअर अप्पर लिम पोजिशन ऑफ इंज्युअर अप्पर लिम नेक्स्ट क्वेश्चन लायसोजोम्स आर ऑलसो स्मॉल मेमरेन्स बेमरेनस वेसिकल पिंच ऑफ फ्रॉम न्यूक्लियस माइटोकॉन्ड्रिया राइबोजो गोलगी एपरेटस विच वन इज द्वेशन जम थेरी वॉज प्रपोज बाय जॉन स्नो कोच पास ट्रेनर विच वन इज दैट तो ये आपके लिए होमवर्क रहेगा ठीक है next question fill in the blanks is, fill in the blanks the central council of the health was set up on under article 263 is 9th august 1952 12th of december 1980 9th december 1980 2nd of august 1950 to kab 9th of august 1952 option a is correct next direct mailing is a fill in the blank health education Individual approach mass approach group approach direct approach which one is that so direct mailing is the health education that is mass approach option b is correct option b is correct next contaminated cloth should be safely destroyed by distra, destroyed by chemical radiation incineration or their own which one is that तो ये होता है इंसिनरेशन ऑप्शन सी इज़ करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन हो गया क्या आई थिंक हो गया है सो वी हैव कंप्लीटेड हंड्रेड क्वेश्चंस जिसमें सारा इंक्लूड्स था मैथ थोड़ा कम था सो नेक्स्ट क्लास में मैं मैथ्स रीजनिंग कवर कराती हूँ ओके सो आपको क्या करना है जो भी होमवर्क दिया है प्लीज़ कमेंट किया करो यार थोडा बहुत तर कर सकते हो ना इतने रश में नहीं होते हो आप थोडा मेरे लिए भी किया करो थोडा लाईक कर दिया करो ओके सो लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा नेक्स्ट मॉक टेस्ट तुम्हाला लवकरच अपलोड होऊन जाईल तुमच्यासाठी ठीक आहे सो थैंक यू फ्रेंड फॉर वॉचिंग आणि झेडपीसाठी जे काय महत्त्वाचं आहे ते मी टेलिग्रामला तुम्हाला सेंड केलं आहे ऑलरेडी पी डी एफ्स पी डी एफ फाईल आहे एम सी क्यू फाईल आहे आणि काही मी एम सी क्यू पण कंडक्ट क्विज पण कंडक्ट केलेले आहे तर क्विजला मला खास रिस्पॉन्स मिळालेला नाही त्याच्यामुळे मी क्विज घेतलेला नाही पुन्हा ठीक आहे तुम्ही कितीही कितीही बिझी असेल तरी मी क्विज तुमच्यासाठीच घेतलेलं होतं ठीक आहे आणि तुम्ही त्याला पण व्यवस्थितपणे रिस्पॉन्स दिलेला नाही त्यामुळे मी ते क्वीज घेणं पण बंद केलं कारण एक क्वीज फॉर्म करायला पण वेळच लागतो ऑटोमॅटिकली नाही होत ना ते सो so, तिथे मी बघा पे टेलिग्रामला पी डी एफ आहे काही आणि काही क्वीज घेतलेलं आहे त्यानंतर काही ब्लँक पी डी एफ मीन्स जसं एम सी क्यू फॉर्ममध्ये आहे आणि बाकी आहे इंग्लिश मराठी वगैरे सर्व सर्व क्लास पण मी तिथे पाठवलेले आहे ज्यांनी ऑलरेडी बघितलेलं आहे ज्यांनी ऑलरेडी सिलेबस कम्प्लीट केलं आहे त्यांना ते कळेल आणि ज्यांनी अजिबात सिलेबसला हात लावला नाही जसं की त्यांना वाटतं की कॉलेजचा एक्झाम आहे जसं आपण कॉलेजचा एक्झाम वन नाईट शो करत पास केलेला आहे तसा जर तुम्ही ठरवला असेल की वन नाईट शोमध्ये झेड पी एक्झाम किंवा फार्मासिस्ट एक्झाम आपण क्रॅक करू तर असं शक्य नाही आहे बाकी तुमची इच्छा ठीक आहे कारण मी एक्झाम दिलेली आहे भरपूर मला माहिती आहे कसं असतं काय असतं ठीक आहे सो so, सिलेक्शनसाठी खूप सगळं करावं लागतं खूप सगळं करावं लागतं एका दिवशीमध्ये ते सगळी मेहनत दिसणार नाही तुम्हाला आणि जे फ्रेशर्स विद्यार्थी आहे ज्यांचं की आता डी फार्म बी फार्म पास आऊट झालं आहे त्यांना फक्त नॉन त्यांना फक्त फार्मा क्वेश्चनमध्ये हेल्प होईल आणि इतकी पण नाही होत कारण जेव्हा आपण कॉलेज लेवलची एक्झाम देत असतो ना त्यावेळी इतकं डीपमध्ये अभ्यास करतच नाही हां बॉल मिल आहे का ठीक आहे बॉल मिलचं काय प्रिन्सिपल आहे ते आपल्याला माहीतच नसतं बॉल मिल हॅमर मिल थोडापुरतं माहीत थो। असतं इम्पॅक्ट ॲट्रिशन आहे ॲट्रिशन आहे फ्रुइड एनर्जी मिल काय असतो वन फ्री किती असतो ठीक आहे पण काही काही गोष्टी अशा असतात ज्या थोड्या डीपमध्ये करावं लागतं तुम्हाला वाटत असेल मला पण त्यावेळी असंच वाटायचं जेव्हा कॉलेजमध्ये पास आऊट झाल्यानंतर की नाही आत्ता जरी एक्झाम आली ना तरी मी लगेच पास आऊट करून घेईल पास करून घेईल असं वाटायचं मला पण मला पण नाही झालं होतं ठीक आहे माझ्यापेक्षा तुम्ही लोक तर हुशारच आहे तुम्ही जस्ट पास आऊट असेल कुणा कुणाचा गॅप असेल दहा पंधरा महिन्याचा कुणाचा एक दोन वर्षाचा असेल ठीक आहे पण प पण तरी पण मला असं वाटतं मिनिमम तुम्ही एक्झामला सिक्स मंथ द्यावं सिक्स मंथ सफिशियंट आहे कारण ऑलरेडी सिलेबस थोडाफार माहिती असतो इतकं काही विस्पर होऊन जात नाही माइंडमधनं पण काही काही गोष्टी लक्षात राहतात आणि काही नसतात कारण कॉलेजमध्ये कॉलेज आपण करतोच तसं ना <laughs> त्या टाईपमध्येच आपण कॉलेज करत असतो गेलं नाही गेलं स्वतःहून सेल्फ स्टडी केला किंवा लास्ट इयरचे एक्झाम दोन तीन इयरमध्ये दो, जे काही क्वेश्चन असतात ते बघून घेतले आणि कॉलेजसाठी एक्झामसाठी प्रिपेअर झालं ही आपली कॉलेज टाईमची एक्झाम असते बरं मित्रांनो आत्ता ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे सो मित्रांनो आत्ता ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि आता तुम्ही थोडं तरी सिरियसली वा बघा तुम्हाला वाटतं की ती टफ जातं तुम्हाला ई सी खूप टफ गेला त्याचं कारण तेच होतं की तुम्ही प्रॅक्टिस नव्हती केली ॲक्सेप्ट करा काही गोष्टी बाकी तुमची इच्छा ॲक्सेप्ट करायचं बघा तुमची चूक होते तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि मला माहीत आहे थोडाफार त्यांनी टफ दिला ते आपलं प्रेझेन्स ऑफ माइंडच चेक करतात त्यांना काय गरज आहे तुम्हाला मराठी इंग्लिश आणि मॅथ्स रिजनिंग द्यायची तुम्ही तर फार्मा स्टुडंट आहे ना पण तुम्हाला काय गरज होती ते आपलं ॲप्टिट्यूड आपलं स्किल सर्व चेक करतात बरं आपण ते कशामध्ये त्यांना दिसून येतं आपण रिजनिंगचा एखादा क्वेश्चन दिला असेल सिम्पल असेल सिम्पल सिटिंग अरेंजमेंट असेल जिथे की किंवा म हाईट आणि वेटचं कंपॅरिजन दिलं असेल जसा ए हा बीपेक्षा मोठा आहे बी हा सीपेक्षा मोठा आहे सी हा ईपेक्षा मोठा आहे तर सर्वात मोठा कोण आहे हा क्वेश्चन आपण किती मिनटामध्ये सॉल्व करत असतो आणि किती अचूकपणे त्याचं उत्तर देत असतो हे ॲबिलिटी ते बघत असतात यासाठी तुम्हाला तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायचं आहे आणि एक्झाम क्रॅक करून यायचं आहे मिनिमम मला पीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी मी तीन स्टुडंट गृहित गृहित धरते असं की कमीत कमी प्रत्येक जसं जसं की आता नागपूर डिस्ट्रिक्ट आहे पुणे आहे यवतमाळ आहे अमरावती आहे अकोला आहे या सर्व डिस्ट्रिक्टमधनं कोल्हापूर आहे भरपूर मुलं आहे कोल्हापूरची पण मुलं आहेत आहे मला माहिती आहे कोल्हापूर आहे पुणे आहे यवतमाळ पण आहे मला पर्सनली मॅसेज आले आहेत नांदेड आहे नाशिक आहे ठीक आहे नागपूर आहे सर्वांचे मॅसेजेस आले आहे तर प्रत्येक डिस्ट्रिक्टमधं कमीत कमी मला तीन सिलेक्शन हवं आहे तीन सिलेक्शन किती तीन सिलेक्शन सो थोडा आणखी अभ्यास करा मित्रांनो मला माहिती आहे काही खूप मुलं अभ्यास करणारी असतील फक्त आणि फक्त अभ्यास करणारी असतील पण काही वर्किंग पण असणार काही हाऊसवाईफ असणार आणि काही काही ना आणखी काही प्रॉब्लेम असतात खूप सगळे प्रॉब्लेम असतात मला माहिती आहे मी पण त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडलेली आहे सो so, स्वतःवर काही ट्रस्ट ठेवा आणि काही अभ्यासावर ठेवा आणि मॉकटेस्ट सॉल्व करा जितकं होईल ना तुम्हाला तितकं मॉकटेस्ट सॉल्व करा मॉकटेस तुम्ही जर सॉल्व केलं ना तर तुम्हाला हाफपेक्षा जास्त कॉन्फिडन्स असाच येतो आणि जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस करता प्रॅक्टिस करता प्रॅक्टिस करता ना तेव्हा प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय डेव्हलप होतं स्पीड डेव्हलप होतं आणि तुम्हाला तर बरं आहे ना की जिल्हा परिषदची जी एक्झाम आहे ती आय बी पी एस घेत असूनसुद्धा त्याला दोन तास दिले आहे दोन तास खूप जास्त होतात बँकिंगचा एक्झाम बघा ना तुम्ही हंड्रेड क्वेश्चन असतात आणि हंड्रेड क्वेश्चन सिक्स्टी मिनिटमध्ये सॉल्व करायचे असतात आणि ईच क्वेश्चन तुम्हाला फक्त आणि फक्त मिनिट द्यावा लागतो पॉईंट थर्टी मिनिट्स पॉईंट थर्टी मिनिट्स मीन्स अर्धा मिनिट्स द्यावा लागतो आणि अर्धा मिनिटमध्ये कट ऑफ किती जातं माहिती आहे का हंड्रेडचा जर असेल आणि क्लर्कचा असेल मेनली क्लर्कचा असेल तर तुम्हाला सेवन्टी टू प्लस महाराष्ट्राचा जातो आणि इतर जो आहे तो सेवंटी फायू प्लस सेवंटी एटी फायू एटी एटीचा अबव्ह जातो ठीक आहे बघून घ्याल तुम्ही कधी आणि जो आर आर बी क्लर्क वगैरे असतो ना आउट ऑफ एटी असतो आणि त्याला जो कट ऑफ जातो तो सेवंटी फाईव्ह प्लस कट ऑफ जातो ही एक्झाम मी पण दिली आहे ठीक आहे सो प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस प्रॅक्टिसनी सर्व होतं सो थँक्यू फ्रेंड खूप झाला लेक्चर मलाही माहिती आहे तुमच्याकडे इतकं सगळं ऐकायला टाईम नाही आहे पण सॉरी फॉर दॅट प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे So thank you friend for watching this class have a nice day and all the best for your upcoming examination please trust Keva thank you